मला आश्चर्य ह्याच गोष्टीचं वाटतं. दुसरा एक त्यांनी एक मुद्दा मांडला की शिवसेना प्रमुख हे आमचे आहेत, माझे वडील आहेत. अहो असं तुम्ही कसं बोलू शकता? शिवसेना प्रमुख हे तुमचे नाही, महाराष्ट्राचे नाही, देशाचे नव्हे तर पूर्ण जगाचे एक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. माझे शिवसेना प्रमुख, माझे शिवसेना प्रमुख हे एवढे मोठे झालेले ह्यांना पाहवत का नाही? आज जर तुम्ही पाहिलं असेल मुख्यमंत्र्यांच्या दालनात जा, 6व्या माळ्यावर जा, त्या ठिकाणी शिवसेनेचा प्रमुखांचा फोटो त्याच्या मागे लागलेला आहे, मुख्यमंत्र्यांच्या मागे. अभिमान वाटत नाही तुम्हाला? चांगलं वाटत नाही? उद्या जर एखाद्याने जर असं म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराजचे आम्ही वंशज आहोत, महाराजांचा फोटो ह्या तुमच्या स्टेजवर नसला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो तुमच्या स्टेजवर नसला पाहिजे, चालेल का तुम्हाला? मग आपण इतरांचे फोटो का वापरतो? कारण की ते मोठे आहेत, ते मोठे नेते आहेत, ते समाजापुरतं किंवा एखाद्या कुटुंबापुरतं मर्यादित नसतात. त्या शिवसेना प्रमुखाची उंची कृपया करून तुम्ही कमी करू नका. आम्ही आजही सांगतो की शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादामुळं, त्यांच्या पुण्याईमुळं आज आम्ही आमदार, खासदार, मंत्री विंत्री सगळे जे झाले आहेत ना, ते शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादामुळं. म्हणून त्यांना तुम्ही इतकं छोटं करायचं का प्रयत्न करताय? तुम्हाला राजकारण करायचं तर तुम्ही राजकारणामध्ये स्वतःचा ठसा उमटवा ना. आजही देशामध्ये कोणीही शिवाजी महाराज, आम्ही ज्या काही सभेची सुरुवात करतो, तुम्ही जे सभेची सुरुवात करता, पहिले नाव कुणाचं घेता? छत्रपती शिवाजी महाराजांचं घेता, आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घेता, नंतर शिवसेना प्रमुखांचं नाव घेता. एका दर्जामध्ये वर गेलेल्या माणसाला खाली खेचायचं काम करू नका. शिवसेना प्रमुखांनी असं कधीच नाही केलं. शिवसेना प्रमुख जरी मोठे, इतके मोठे जरी झाले होते, तरी त्यांनी कधीच छत्रपती शिवाजी महाराजाला नमस्कार केल्याशिवाय सभेची सुरुवात केली नाही. हे कसं विसरता? म्हणून शिवसेना प्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही, ही प्रत्येक शिवसैनिकांचं दैवत आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. यापुढे असा उल्लेख करू नका. शिवसेना प्रमुखाला खुजत करण्याचा प्रयत्न करू नका. जी पानं गळालीत ना, त्यांचा अपमान करू नका. आज आम्हीही पाहतो, मनोहर जोशी तुमच्या बाजूला बसलेले दिसत नाहीयेत, कधीही लीलाधर ढाके तुमच्या बाजूला बसलेले दिसत नाही. हे जे काही होतंय हे काळानुसार बदलत जातं. येणाऱ्या नवीनचं स्वागत जरूर करा, परंतु जे काय आपल्या घरातले आहेत, ज्याला आपण कुटुंब प्रमुखाचा दर्जा दिलेला आहे, त्यांना सुद्धा विसरू नका. हे जर विसरले तर याचा अर्थ तुम्ही शिवसैनिकाला सुद्धा विसरत चाललेले आहात. उद्धव साहेबांनी मुलाखतीमध्ये जे काही बोललं त्याबद्दल सुद्धा मला थोडं वाईट वाटलं. त्यांनी एका ठिकाणी सांगितलं की एका झाडाला आलेली जी पानं होती, जी पिकली होती, जी गळाली होती, जी खाली पडली होती, सडली होती, त्यांना आम्ही उचलून कचऱ्यात टाकलं. मला नाही कळालं ही गोष्ट. या शिवसेने वाढीमध्ये मग ते प्रबोद नवलकर असतील, मधुकर सरपोतदार असतील, लीलाधर ढाके असतील, शरद आचार्य असतील, असे अनेक नेते हे त्या काळामध्ये या झाडाची खऱ्या अर्थाने पालवी होते. आणि त्या पालवीमध्ये, त्यांच्या छायेमध्ये आमच्यासारखे शिवसेने घडले गेले होते. एखाद्याचं काम संपलं म्हणून त्याला उचलून कचऱ्यामध्ये टाकलं हे म्हणणं कितपत योग्य हे मला काही कळालं नाही. त्यांना हेही माहीत नाही, जरी गळालेलं पान असेल, पिकलेलं पान जरी असलं, तर त्याचं पुन्हा खत निर्माण करतात आणि त्या खतामध्ये पुन्हा एका बिला अंकुर त्यात रुजतात आणि त्याच्यातून पुन्हा एक झाड उभं राहतं, हे त्यांना आतापर्यंत माहीत नाही.